नमस्कार। आज ये प्रेस कॉन्फरन्स घेवपाक एक विषय असो आसा विच इज कन्सर्निंग म्हाका दिसता एवरी गोंयकार, स्पेशली स्थानीक गोंयकार जेन्ना आमी म्हणटा पळय ते। इट इज कन्सर्निंग कॉम्युनिटाज ऑफ गोवा, जे आमची गांवकारी सिस्टम विच इज थाउजंड्स ऑफ इयर्स ओल्ड, आनी हे इवन पुर्तुगेजांनी रेकॉग्नायज करून ताका कोडिंग केलें की ही जमीन पळय आसा आमची ती सांबाळपाक फॉर कम्युनिटी यूज, जे आमचे स्थानीक गोंयकार आसा तांकां हेल्प करपाक। आयज त्या जमनीचेर अटॅक जाल्लो आसा आनी हो इश्यू घेवपाक आयज आमचे बराबर आसा आमचो जीपीसीसीचो अध्यक्ष श्री अमित पाटकर, आमचो सांताक्रुजाचो ब्लॉक प्रेसिडेंट बाब जॉन नाजरेट। आतां हो विशय असो आसा की थोड्या म्हयन्या पयले विदाउट द नॉलेज ऑर टेकिंग इन टू कॉन्फिडन्स जे कोमनिदाद आसा, कोमनिदाद आख्खे गोंय आसा तांकां कॉन्फिडन्सान घेनासतना ह्या सरकारान कोड ऑफ कोमनिदाद 334A पळय आसा ताका एमेंड केला। आनी हाचो मेन मुद्दो आशिल्लो की कशे जे शेअर होल्डर आसा तांचे भुरग्यांक 18 वर्सां जाता तांकां जमीन दिवपाक, म्हणजे हाणे फक्त मिनिस्टरूच हे पळय भ्रश्टाचार जुमला पार्टीचे मिनिस्टर आसा ताणीच हे सगळे कॉन्स्पिरसी केली। आपणाच्या भुरग्यांक कशी जमीन दिवपाची पळय ती कोमनिदादीची, ते विसरले की हजारांनी हजार लाखांनी लाख आमचे गोंयकार जे कोमनिदाद जाग्यान आसा 70, 80, 100 वर्सां जाली तांकां जी घरां आसा रेगुलरायज करूंक ना ताणी, म्हण आपणाच्या भुरग्यांक कशे फायदो करपाचे तितलेच शिकले। आनी हो जेन्ना एमेंडमेंट हाडलो जून 2023, इट वॉज फॉलोड बाय अ गॅझेट, ताणी गॅझेट हाडली इन डिसेंबर 2023, म्हणजे लिगली दाखोवपाक की सगळे सारखे आसा। आनी हालींच आमकां कळून आयले की चिखले कोमनिदादी एक अशे फ्रॉड जाल्ले आसा, तो पंचायत मिनिस्टर जानेवारी 2021 एक शेअर घेता आनी मागीर ती कोमनिदादीची मॅनेजमेंट आसा ती कॅप्चर करता, कब्ज्यार हाडटा आनी मागीर ही इज इंस्ट्रुमेंटल पार्ट ऑफ द कॅबिनेट इन ब्रिंगिंग दीस अमेंडमेंट, दो इट कम्स अंडर रेव्हन्यू डिपार्टमेंट बट ही इज वन ऑफ द मेन कल्प्रिट्स इन दीस। आनी आपणाच्या छल्याकूच एक प्लॉट अलॉट करता 400 स्क्वेअर मीटर इन सर्वे नंबर 137/1, लिगली सगळे बरे दिसता कित्याक गॅजेटूय आयला, गॅजेटी प्रमाणे दिवंकूय शकता, पण हो जेन्ना प्लॉट एप्लाय करताना देर इज अ प्रोसिजर आनी त्या प्रोसिजरा प्रमाणे यू हॅव टू फायल एन एफिडेविट सेईंग की तुझे कडेन कांय जमीन ना, घर ना, कांय ना आनी हांगा एक असो इंडिविज्युअल ताचे नाव जावन आसा मॅकिनली इमॅन्युएल गुदिनो, सन ऑफ मॉविन एच गुदिनो, एज 25 इयर्स, बॅचलर बिझनेसमॅन, हो एप्लाय करता एन्ड द मॅनेजमेंट कमिटी रोखडो ताबडतोब ताका प्लॉट अलॉट करता इन नो टायम। आनी अलॉट करपाक मॅनेजमेंट कमिटीन जे आमचे कडेन डॉक्युमेंट आसा एटर्नी करता आनी एटर्नी आपणाच्या चल्याकूय प्लॉट अलॉट करता। सो सध्या आमी एटर्नीच्या चल्याचेर आमी डिस्कस करना, आमी फॉर द पर्सन हू इज इन पब्लीक डोमेन, हू इज अ मिनिस्टर, पंचायत मिनिस्टर, ट्रान्सपोर्ट मिनिस्टर, ताच्या चल्याक कसो दिलो पळय तो ताणें
हांगा एफिडेविट फाइल केल्ले आसा वेर ही इज स्वेरिंग अपने कडे घर ना प्रॉपर्टी ना काय ना. नोटरी इज अ ज्युडिशियल बॉडी तो ऑन ओथ फोटी मारलेल्यो आसा. आणि आमच्या इन्व्हेस्टिगेशन टीमी प्रमाणे मॅकेनली इमॅन्युएल गुदिनो कडे तीन प्रॉपर्टी आसा. पीटी शीट नंबर 139 सब डिव्हिजन 37 वास्को एरिया 300 स्क्वेअर मीटर आसा. दुसरो पीटी शीट नंबर 139 चलता नंबर 27 320 स्क्वेअर मीटर आसा. थर्ड प्रॉपर्टी पीटी शीट नंबर 139 चलता नंबर 68 407 स्क्वेअर मीटर. आता हातून दाखयता की कशे एक फॉल्स एफिडेविट केल्ले आसा विच इज अ क्राइम. एक आमकां जी याद येता ती आर्टिकल 156 क्रिमिनल लॉ पळयत जाल्यार वायलेशन ऑफ आर्टिकल 156 हातून सजा आसा. देर इज पनिशमेंट फॉर दॅट. यू आर स्वेरिंग अ फॉल्स एफिडेविट एंड वेन जेन्ना मिनिस्टर अशें करता जाल्यार इट शोज द इंटेंशन ऑफ द बीजेपी गवर्नमेंट. कित्याक थोडेच दीस पयले चीफ मिनिस्टर काणकोण शारांत गेल्लो आनी थंय सगळे जे कोमनिदादीचे लोक रावतात कोमनिदाद प्रॉपर्टीन 70-80 वर्सां जाली 100 वर्सां जाली ते बाबडे रडटाले आमची घरां रेगुलरायज कर म्हणून. आनी चीफ मिनिस्टरान सांगलें आश्वासन दिलें आमी रेगुलरायज करतात बरी खबर ती करच्या सुवातेर असले फ्रॉड करताना आपल्याच्या चल्याकूच दिता. आणि कितले मिनिस्टर आणि एमएलए बीजेपीचे इन्वॉल्ड असा हातून असले करपाक ही आमकां फक्त एक आता सध्या मिळवल्या म्हणजे कोमनिदादीची जमीन असा ती हडप करून स्वताक फायदो करपाक आणि जे आमचे स्थानिक गरीब गोंयकार रावता तांचेर खट मारपाची. आणि असले फॉल्स एफिडेविट आणि गॅझेट नोटिफिकेशन हाडपाचे मॉविन मुदिनांग इज नथिंग न्यू. जे पॉवर स्कॅमान तो इन्वॉल्व आसा दीस इज द चार्जशीट. हे चार्जशीट आसा इन द पॉवर स्कॅम इन विच मॉविन गुदिनो एज देन पॉवर मिनिस्टर गॅझेट ड्राफ्ट गॅझेट which had gone on file in the cabinet after the law department and correction kelle ane apne je swata atan boron amend kelle thoi sapadlo tori sudharan na to. It's a huge crime in which is there in power scheme. So he is a habitual offender. Eda vande charge sheet to involved asa the crime branch then had caught him red handed. आणि आता परते केले ताजे मध्ये कितले केला ते खबर ना. थोडे दीस पहिले आमकां आयकूंक आयले फ्रेंड्स कॉलनी तुमची कोणा बोगमाडो पोकितात थंय लोकांनी बोगले बांधले स्पॉन्सर करपाक तो डिनाय करपाक जायना. कित्याक इन दॅट फ्रेंड्स कॉलनी ताज्या स्टाफाचे बोगले आसा. खंयचे पैशे आयले ताजो पीएसओ आसा पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर एज ऑल्सो बिल्ड ओएसडी आसा पीए आसा म्हणजे कोमनिकात सरले काबार करपाक फुडें सरले ते. वी हॅव गॉट फुल डॉक्युमेंटरी प्रूफ आणि वी आर पुटिंग अ चार्ज अगेन्स्ट द ऍडमिनिस्ट्रेटर ऑफ कोमनिकात नोईंग फुली वेल ताणे कसो टर्न द ब्लाइंड आय टू दिस. आम्ही तर इन्व्हेस्टिगेट करू शकता जाल्यार एडमिनिस्ट्रेटर ऑफ कोमनिदाद साउथ गोवानूय करचे आशिल्ले तातूंत इन्वॉल्वमेंट आसा ऑफ द डिप्युटी डायरेक्टर ऑफ पंचायत. जेन्ना कंप्लेन केल्ले लोकांनी ही रिफ्यूज टू टेक एक्शन ही हॅज पुट प्रेशर ऑन द पंचायत बॉड टू टेक एक्शन. हाचे फुडें जे आमी सांगला
कशे लोकांक फटयले जे एमेंडमेंट हाडून रेगुलराइज करपाचे आशिल्ले ते कशे करूंक ना कशे लोकांक असो कॅरट दाखोवन फटयल्या कशे तांकां हुस्क्यान दवरल्या ताजेर उलोवपाक आय रिक्वेस्ट आमचो अध्यक्ष बाबा अमित पाटकर. आयचो जो मुद्दो आसा टायम एंड अगेन काँग्रेस पार्टी सेइंग दॅट दीस इज अ टोटल करप्शन सरकार. आणि फाटले काही दिसा पहिली आम्ही दाखवून दिले की कशा पद्धतीन वो ट्रान्सपोर्ट मिनिस्टर वी ऑल्सो होल्डिंग द पंचायत मिनिस्टर चार्ल इज इन्वॉल्व्ड इन थाउजंड्स ऑफ शोज ऑफ स्कॅम. आय थिंक दिस क्लासिक एक्झाम्पल इज ओपन एंड शट केस ऑफ करप्शन. आता गोय सरकार म्हणता की आम्ही अंत्योदय तत्वा मेरेन पावपाचे सरकार आत्मनिर्भर गोय प्रत्येक गोयकाराक आज वयर काडपाचे हे सरकार उलयता. पूण पळोवपाक गेले जाल्यार हे प्रत्येक सादारण गोयकाराक हे सरकार काबार करपाक उठला. ते कशे 2001 जे आर्टिकल 372 एमेंडमेंट कोड ऑफ कोविड जाली त्यांना ऍप्लिकेशनां मागली की रेग्युलरायझेशन ऑफ हाऊसीस इन कोम्युनिटार ही तुम्ही दिवची. लोकां कडल्यान या सरकारान पैसे घेतले. ताज्या उपरांत म्हाका दिसता अजून आमकां आयटीआय डिटेल्स येवं ना बट माय इन्फॉर्मेशन सेज दॅट अबाउट 12,000 ऍप्लिकेशन्स केम. ताज्या उपरांत 3 वर्सां पयलीं 4 वर्सां पयलीं ह्या सरकारान परत आनी ऍप्लिकेशनां मागली परत लोकां कडल्यान फीज घेतली फॉर रेग्युलरायझेशन ऑफ हाऊसीस इन कोम्युनिटार लँड अंडर आर्टिकल 372A. आज मेरेन ती घरां एकूय रेग्युलरायज केली ना जे स्थानीक गोंयकार इतली वर्सां ते घरां बांदून रावल्या तांचे कोणाचेच ते घर रेग्युलरायज करना. पूण आपल्या मंत्र्यांक कसो फायदो जावो आणि कशे लँड स्कॅम करप ताका लागून कितें अमेंडमेंट हाडटा आणि हे सरकार तांचे बरोबर आसा ना. ह्या स्पेसिफीक केसीन जर आमी वचत जाल्यार 2022 सप्टेंबरांत गॅजेट नोटिफिकेशनाचेर स्पेसिफिकली दीस पर्टिक्युलर लँड 400 स्क्वेअर मिटर हाचे गॅजेट नोटिफिकेशन जाता की दीस लँड इज फ्री फॉर अलॉटमेंट. 2021 तो मंत्री ताचो शेअर होल्डर जाता त्या कोंबिदारीचो. 2023 वो मंत्री या सरकारान कॅबिनेट च्या डिसिजनान आसा वेर दे गेट एन अमेंडमेंट टू द कोड. किदें म्हणून की बाबा अमेंडमेंट इज दॅट दे आर द शेअर होल्डर जे आसा तांचे चिल्ड्रन ऑफ द कंपोनंट ऑफ रिस्पेक्टीव कोमनिदार तांकां ते अलॉट करपाक मेळटा म्हणून एक कायदो हाडला. नोव्हेंबर 2023 ह्या मंत्र्याचो चलो ऍप्लिकेशन घालता सेइंग दॅट बाबा आपल्या कडेन घर ना आपल्या कडेन जागो ना रावपाक म्हणून आपल्याक ते अलॉट करचे. आणि एफिडेविटान फर्स्ट लायनूच वाचता आय से दॅट आय एम अ शेअर होल्डर ऑफ कोमनिदार ऑफ चिकाली बेसिकली फादर इज द शेअर होल्डर. I do not own any land of residence of my own. You are swearing in the saying that aplya kade jago na so under that amendment aplya jago divcho pun pahile jalyar taje kade 3 already plot aha pahili je ata ba captainan dakhile taje kade already taje navar 3 plot asa so this is a total corruption case. सप्टेंबरान तो ऍप्लिकेशन घालता आणि डिसेंबर 2023 टू बी प्रिसाइज गॅजेट नोटिफिकेशन येता आणि ताका तो लँड अलॉट जाता अंडर गॅजेट नोटिफिकेशन डेटेड 28 डिसेंबर 2023 दॅट लँड इज अलॉटेड टू मॅकेन्झी इमॅन्युअल गुदिनो. पण हाजो अर्थ कितें की आज साधारण गोंयकार म्हाका दिसता प्रत्येक गोंयकार आज जो पिडीत आहा जो एक साधे म्युटेशनाक जर वचत जाल्यार ताका वर्साची वर्सां फावटी मारपा लायतात. आनी कसले तूं हाऊस टॅक्स रिसीप्ट मागपा वच किदें रेजिडंट सर्टिफिकेट मागपा वच जो मेरेन पयशे दिना तो मेरेन तुका आज कांय मेळना.
पूण हे मंत्र्याचे चल्यांक कशे जागे अलॉट करप, कसो कायदो एमेंड करप, हे जे सरकार करता. दीस इज आय थिंक अ बीग स्कॅम. एमेंड करप कायदो मंत्र्यांच्या चल्या मंत्र्यांच्या फॅमिली मेंबर्सांक अलॉट करप आणि विकप. सो आय थिंक मुख्यमंत्री हातून इन्वॉल्व आसा. कित्याक मुख्यमंत्र्यानूच हो एमेंडमेंट त्यांना कॅबिनेटान घातलो. आणि म्हाका दिसता असले मंत्री जे करप्शनान इन्वॉल्व आहा, जे आज बारीक सामान्य मनशांक गोंयकारांक पळय आज काबार करपाक उठल्या, म्हाका दिसले असल्या मंत्र्यांक मुख्यमंत्र्यांक पयलीं सॅट करपाक जाय. जी चार्जशीट दाखयली ती बीन ओपन एंड शट केस आशिल्ली. मागीर सगळ्यांक खबर आहा की वॉशिंग मशिनान घालतकीर मागीर तें चार्जशीटूय बंद जालें. सो दीस इज अ व्हेरी सिरियस केस ऑफ करप्शन वेर द मिनिस्टर फॉर हीज ओन बेनिफीट हॅज अमेंडेड द लॉ नॉट टू हेल्प द गव्हर्नमेंट, नॉट टू हेल्प साधारण गोंयकार, पूण टू हेल्प देम सेल्फ टू गेट अलॉट लँड आणि जागे विकप. सो दीस इज अ मोडस ऑफ अप्रेंटी जी चालल्या ह्या राज्यात, की प्रत्येक मंत्री आज आपल्या फायद्याक लागून किती किती अमेंडमेंट हाडटा, कोण झोनिंग प्लॅन हाडटा, हांगा हो कोमिदाज अमेंडमेंट हाडटा, मागीर चल्ला कितें. आरे जे गोंयकार, जे आज पिडीत गोंयकार आहात, जे कितली वर्सां जाली तांचे तुमी हाऊस रेग्युलेशन करता हाडटा आर्टिकल 372 आनी हांगा तुमी अमेंडमेंट हाडटा आनी विदीन 2 मंथ तुमी जागो अलॉटूय करतात. हे सामान्य गोंयकाराचे कित्याक कामां जायना? सामान्य गोंयकाराक 2 महिन्यान नोटिशन कित्याक मेळना? हा मंत्र्यान तुम्ही 2 महिन्या भितर ताका फॉल्स एफिडेविट लायता, ताजे कडेन जागे ना म्हणटा, कायदो हाडटा आनी गॅजेट नोटिफिकेशनाचेर ताका जागो अलॉट करता. सो आय थिंक दीस इज ओपन एंड शट केस ऑफ करप्शन. वी डिमांड दॅट चीफ मिनिस्टर शूड सॅक सच करप्ट मिनिस्टर फ्रॉम हिज कॅबिनेट. हे ताचे पर्सनल प्रॉपर्टी. आता एज पर कोमनिदाद तुमकां कितें सांगता की कोमनिदाद कायदो हाडलो कित्याक रे? फॉर द कम्युनिटी, लोकांक कोणाक मेळना तांकां दिवपाक लागून. हियर यू आर फायलिंग एन एफिडेविट विच इज देअर ऑन रिकॉर्ड एंड यू आर सेइंग दॅट आय डू नॉट ओन एनी लँड ऑफ रेजिडेंस ऑफ माय ओन. सो देन हूज लँड आर दीज? जे 3 जे प्लॉट आहा पळय कोणाले? सो दीस इज ओपन एंड शट केस ऑफ करप्शन. हय, कित्याक ह्या चार्जशीटान पावर स्कॅमान ताणें गॅजेट नोटिफिकेशन येवच्या पयलीं एक ड्राफ्ट गॅजेट फायलीर जाता इन द कॅबिनेट. तातूंत मिस्टेकी काडल्यो बिकॉज ही वॉन्टेड टू हेल्प टू कंपनीज एज स्मॉल स्केल. देवर एक्च्युली लार्ज स्केल पावर गझलर कंपनी आशिल्ल्यो, तांकां हांव नेम करिना सद्याक. लॉ डिपार्टमेंटान एमेंड केले ऑन फायल की अशें करूंक जायना, तुज्यान अनड्यू एडवांटेज दिवंक जायना. तें हेतुकूच ताचे वयर हाणें परते एमेंड केले आपल्याच्या स्वता हातान आनी रिलीज केले, फॉर वीच ही वॉज कॉट. आनी कोणे ताणें केस फायल केली? लेट श्री मनोहर पर्रीकार. आनी ताणेंच ताका भितर घेतलो बीजेपी. दिस होल थिंग इज बेस्ड ऑन दॅट. आयज सरकार आनी द डिफेन्स टीम इज थ्रेटनिंग द विटनसीस. तुमी येनाका कोर्टान आनी कितें करनाका आनी ते कशें करून डिले करता. दीस इज ऑल्सो ओपन इन शॉट केस. सो इज अ हॅबिच्युअल ऑफेंडर. त्या खातीर म्हणटा आमी तेका मंत्रिमंडळान दवरप. सीएमूच 100% रिस्पॉन्सिबल. आरे जेन्ना तूं ते आदलो तागेलो मुखेलमंत्री मनोहर पर्रीकारान जेन्ना आनी त्या हाऊसान सांगिल्लें आहा मरे, सो असले तुमी करप्ट मिनिस्टराक कशे दवरता कॅबिनेटान? आनी हे लोकांचे कितें बरें करतले करप्ट मिनिस्टर? हे फक्त स्वताची बॉल्सांक करतले. हे जो पळय कायदो अमेंडमेंट जेन्ना हाडलो तेन्ना ते कॅबिनेटान ताणी घातले. सो हू इज द हेड? चीफ मिनिस्टर. सो चीफ मिनिस्टराक सांगले शिवाय हे जाले? चीफ मिनिस्टराक 100% खबर आसतले की मॉवीन गुदिनोच्या चल्याक जागो अलॉट करपाक जाय म्हणून अमेंडमेंट हाडला. आय वॉन्ट टू आस्क द चीफ मिनिस्टर की तूं ते कोमनिदाद अंडर आर्टिकल 372A ही एप्लिकेशना पयली जाग्यार घाल मरे.
जे गोयकार पळय इतली वर्सां जांणी घरां बांदल्यात दे आर आस्किंग फॉर रेगुलेशन हाऊसीस ते तुम्ही करना आणि हांगा मंत्र्याच्या पुतळ्याक जाय म्हणून तुम्ही कायदो हाडटा CM has to sack him because he has done this is a clear case of corruption. We have shown you with proof. Affidavit ताजे चलन लायला ना सांजे मर जाने affidavit through proof. These are the documents obtained under RTI. If need be, we will follow the legal procedure. जेव्हा फेक एफिडेविट स्वेरिंग केला सो तेजे आर गोइंग टू फायर बट अवर प्राइमा फेसी डिमांड इज दॅट सच करप्ट मिनिस्टर्स हू आर देअर इन हिज कॅबिनेट जे स्वतःच्या फायद्याक लागून पळय अशी फ्रॉड करतात तांकां आणि दवरपाचे सांग पळय हांकां सॅक करून उडोवपाक जाय इमिजिएटली पण तुम्ही एका वाटेन म्हणटा की वॉशिंग मशीन हाडून भायर सरता म्हणून तो पळय ही चार्जशीट आहा पळय न्ही ते कदाचित ते वॉशिंग मशिनात घातलं म्हणून ती चार्जशीट बंद झाली असतली वी वील नॉट कीप फॉर दिस इज जस्ट हे तुका डिसेंबर 2023 लेटेस्ट इज ऑफ 28 December 2023 हे डॉक्युमेंट आमकां मेळ्ळे काल आमच्या हाती आरटीआय वी आर नॉट गोइंग टू लीव दीस केस मिनिस्टराक सॅक करतो म्हणून कितलो टाइम दिता सीएम इमिडिएटली करपाक जाय ना दिस इज अ केस व्हिच वी आर ब्रिंगिंग टू द नोटिस ऑफ द चीफ मिनिस्टर वी गॉट द डॉक्युमेंट येस्टरडे दिस इज ओपन एंड शट केस इमिडिएटली उडवतो ताका कित्याक ताणे खरें म्हणल्यार असले कितले आणि फ्रॉड केले कोणाक खबर सॅक करून ना जाल्यार कितें करतले वी विल गो टू द पीपल्स कोर्ट कितले दिसा स्टार्ट विथ दिस प्रेस कॉन्फरन्स आम्ही स्टार्ट केले वी हॅव ऑलरेडी गॉन टू द पीपल्स कोर्ट पण तुम्ही एका वाटेन म्हणता की सीएम सुद्धा इन्वॉल्व्ड असा म्हणजे सीएम कसं काढू शकता सीएम जर इन्वॉल्व नाशिल्लो जाल्यार ताणें सॅक करपाक जाय सीएम जर तर ना जाल्यार सीएमान आता एक्शन करून दाखोवची सीएम जर तर हातून इन्वॉल्व ना जाल्यार सीएमान इमिजिएटली पयली ताजेर एक्शन करून दाखोवची मरे आमकां ताका सॅक करना ना सीएम इज इन्वॉल्व आता आमी ओनरशीप डॉक्युमेंट दाखयले न्हू एका हा म्हण प्लॉट पयलो तो नको आसलो आतां तेका कळम जाय की ओनरशीप आहा म्हण तेका जर ताणें पळय ताणें कितें आहा सी अशें धरून या आमी की ताणें गुमराह केले टिचरांकूय केले गुन्हेगारांकूय केले आनी फेक डॉक्युमेंट्स लायले आनी अलर्ट करून घेतलो नाव वी आर ब्रिंगींग टू द नोटीस ऑफ द गुमनीदार एज वेल एज द चीफ मिनिस्टर दॅट दीस इज अ फ्रॉड केस दीस इज अ केस ऑफ करप्शन टेक एक्शन आणि हे दीस वी हॅव गॉट फ्रॉम डायरेक्टर ऑफ सेटलमेंट अँड लँड रेकॉर्ड दीज आर नॉट प्रिपेअर्ड बाय गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी दीज आर गव्हर्नमेंट रेकॉर्ड कॅन गो ऑनलाईन अँड ऍक्सेस दीस कॅप्टन कोर्टात कितल्या दिसांनी घालतले तो वी हॅव टू फॉलो फर्स्ट फायलिंग द केस सी किद्या सरकार म्हणता ते कोणा लागून असतं लोकां लागून असतं प्रत्येक गोष्टीक जर आज आमकां कोर्टान वचचें पडलें जाल्यार मागीर सरकारान कित्याक जाय आज सामान्य मनशाक तूं म्हाका सांग आज तूं न्युट्रिशनाक घाल आनी तूं कितलीं वर्सां लागता हाजेर तूं विचार कर तो नोव्हेंबरान एप्लिकेशन करता सॉरी सप्टेंबरान एप्लिकेशन करता आनी डिसेंबरान गॅजेटान येता अलॉटमेंट 2 महिन्या भितर हां 2 महिन्यान हांव सरकाराक चॅलेंज करता की 2 महिन्यान घुसाळ गोंयकाराची म्युटेशनां करून दी पार्टिशनां आदी करून दी 2 महिन्या भितर वाय स्पेशल ट्रिटमेंट फॉर मिनिस्टर्स करप्ट मिनिस्टर्स 400 स्क्वेअर मीटर आनी सामान्य गोंयकारांक तुमी वर्साच्या वर्सां तुमी त्रास करता मरे करना वर्सांक पळय आज गोंयकारांक विचारपाक सोदता हांव तुमचें म्युटेशन आनी तुमचें पार्टिशनाक कितलीं वर्सां जालीं तुमी फावट्यो मारतात डेप्युटी कलेक्टर ऑफिसान मामलेदारां मरे हांगा हे मंत्री पळय मरे 2 महिन्या भितर फ्रॉड करून एफिडेविट करून एप्लिकेशन करून जागो अलॉट गॅजेट नोटिफिकेशनाचे सो वाय दी स्पेशल ट्रिटमेंट टू मिनिस्टर एडमिनिस्ट्रेटराक लेटर बरे जाल्यार तुम्ही बरयतले आमच्या बिकॉज इफ एडमिनिस्ट्रेटर से की बाबा आपल्याक खबर नाशिल्ले आय हॅव गॉन प्युअरली ऑन द डॉक्युमेंट नॉट टेक दीस डॉक्युमेंट देन कॅन्सल इट गोल्ड स्मगलिंग केस फॉर हे तुम्ही चीफ मिनिस्टराक विचारपाक जाय बिकॉज ऑल द डॉक्युमेंट हांगा प्रेस कॉन्फरन्स घेवन आम्ही एक्सपोज केले वॉट एक्शन चीफ मिनिस्टर असते जे आता अध्यक्षान सांगला की चीफ मिनिस्टर जेव्हा एक्शन घेणार दॅट मीन्स ही इज इन्वॉल्व्ड इन इट आणि हू वॉज देअर इन्वॉल्व्ड
कोणाच्या ऑफिसान सर गोल्ड स्मगलिंग जाताले? कोण जीएसटी मिनिस्टर जेन्ना कॅझिनोचे जीएसटी लेस करपाक केली 8 MLA धावले? जेन्ना आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली ऑन गोल्ड स्मगलिंग बिफोर दॅट वी हॅड गॉन टू DRI वी गेव सर्टन इनपुट्स टू DRI कडे आमच्या पेक्षा चढ इनपुट हा ऑफ दॅट पर्टिक्युलर मिनिस्टर अँड दॅट एंटायर दॅट गँग. आज हांव तुवें प्रश्न काढला म्हणून तुझ्या माध्यमातल्यान मुख्यमंत्र्याक आज सांगपाक सोदता की हाजेर एक्शन घे, बिकॉज वी हॅव नॉट केप क्वायट. We have gone to other state also, we have met the DG also, we have filed a complaint in other state to the Director General of Police. For your kind information I am telling you today. The matter is being investigated in other state because the gold je goyan yeta te dusre rajyam hota. Ani tane sangle kashe, jo mantri aaj GST council an asa, aaj ana pradhan mantri ulayta ki aami kala dhan parat hattale. Are hanga tumhi parallel economy chalita mare kala dhanachi. तो मुख्यमंत्री किया हो गया? आज मुख्यमंत्री कड़े होम डिपार्टमेंट था. व्हाई चीफ मिनिस्टर इज क्वाइट व्हेन हिज ओन डिपार्टमेंट सम पुलिस ऑफिसर नो अबाउट दिस केस? तो मका दिसता मुख्यमंत्री हाचेर या गोल्ड स्मगलिंगाचेर इमिजिएटली आपले जे पळय डीजी बीजी आहा तांकां एक्टिवेट कर, ना जाल्यार वी वील हॅव टू एक्सपोज मुख्यमंत्री ऑल्सो ऑर प्रॉब्ली मुख्यमंत्री इज प्रोटेक्टिंग हिज मिनिस्टर. 8 दीस पयली प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी ट्वीट केलो दॅट केरळाचो चीफ मिनिस्टर इज इन्वॉल्व्ड इन 100 crore गोल्ड स्मगलिंग केस. आणि तुझो ओन सरकाराचो बीजेपीचो कॅबिनेट मिनिस्टर इज इन्वॉल्व्ड इन गोवा. प्रधानमंत्री ताजेर कित्याक उलयना? ऑल दीज डॉक्युमेंट जे आमच्या अध्यक्षान सांगला आर देअर विथ प्रधानमंत्री. वी हॅव एन्श्युअर्ड इट हॅज रिच्ड हिज ऑफिस थ्रू द लीगल चॅनल्स, नॉट भाई बंदी से लीगल चॅनल्स, थ्रू DRI's ऑफिस इट हॅज रिच्ड द चीफ प्राइम मिनिस्टर ऑफिस अँड होम मिनिस्टर ऑफिस. आणि प्रधानमंत्री ट्वीट केला रिगार्डिंग चीफ मिनिस्टर ऑफ केरला. आज तुझ्या ओन कॅबिनेट मिनिस्टर करता हंगा, व्हॉट एक्शन यू हॅव टेकन? बट व्हाय द कांग्रेस आर साइलेंट, व्हाय दे आर नॉट डिस्क्लोजिंग द मिनिस्टर नेम? देन सांगल्या मला तुका आता, वी हॅव टोल्ड यू हु इज इन्वॉल्वड इन दिस. हियर अदर एक्शन. पहिली हंगा पहिली पळय जी करप्शनाची केस आहा ओपन एंड शट, ताजेर एक्शन घेवची मुख्यमंत्र्याक. आणि मुख्यमंत्र्याक खबर ना कोण मंत्री तो इन्वॉल्व आहा तो, मागीर कसले इंटेलिजन्स तर मुख्यमंत्र्याचे? दॅट मीन्स दीस इज अ फेलियर ऑन द इंटेलिजन्स पार्ट ऑफ पोलीस डिपार्टमेंट. जर आज मुख्यमंत्र्याक खबर ना वेन वी ब्रॉड इट टू द लाईट ऑफ द पीपल ऑफ गोवा अँड द चीफ मिनिस्टर अँड ऑल द पीपल ऑफ गोवा इन्क्लुडिंग DRI, अँड इफ चीफ मिनिस्टर डझंट नो हु इज द मिनिस्टर, इट इज अ फेलियर ऑन इज इंटेलिजन्स. रिझाईन जाऊचे ताणे, जायना आल्या. दोन केसी दिल्यो आता, एक ताज्या भुरग्याची आणि दुसरे आम्ही दिली गोल्ड. दोन्ही हाजेर घेऊची कारवाई आणि सस्पेंड करून उडतो. थँक्यू.